की विधायक मंदा महात्रे ने आज नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त से मुलाकात कर कई मुद्दों पर चर्चा की, जिसमें उन्होंने आयुक्त से म्यूकर माइकोसिस के मरीजों को निजी अस्पतालों में भी मुफ्त में इलाज देने की मांग की। उन्होंने कहा कि कई लोगों को सरकारी अस्पतालों में इलाज नहीं मिल पाता है तो उन्हें मजबूरन निजी अस्पतालों में इलाज के लिए जाना पड़ता है, इसलिए गरीब तबके से आने वाले लोगों का निजी अस्पतालों में भी मुफ्त में इलाज किया जाए। इसी के साथ उन्होंने कहा कि प्लास्टिक के कचरे को समुद्र में ना डाला जाए, वरना तूफान के समय सब वापस शहर में ही आता है, इसलिए मनपा प्लास्टिक वेस्ट को प्रोसेस करवाए ताकि उससे किसी को भी नुकसान ना हो। मंदा महात्रे ने कहा कि पिछले कई महीनों से नवी मुंबई में गार्डन अधिकारी की नियुक्ति नहीं की गई है, इसलिए गार्डनर्स की स्थिति कैसे है, वहां किस चीज़ की आवश्यकता है, इसके बारे में कोई जानकारी नहीं मिल पा रही है, इसलिए जल्द से जल्द एक गार्डन अधिकारी नियुक्त किया जाए और उसके अंदर 8 से 10 युवाओं को रोजगार भी दिया जाए। आपल्याला माहिती आहे की आता आपण कोरोना नंतर जे आपल्या डोळ्याला जे इजा होत आहेत आणि जो नवीन रोग निघालेला आहे त्याचे किती एकंदरीत पेशंट आपल्या नव्या मुंबईमध्ये आहेत आणि त्यांचा औषध उपचार डी वाय पाटीलमध्ये कशा पद्धतीने चाललेला आहे, त्यामध्ये आपण आयुक्तांना अशी मागणी केली की काही त्याच्यामध्ये त्या डोळ्याच्या आजाराला काही इंजेक्शनं लागतात, ती जर आपल्याकडे उपलब्ध नसतील तर ती प्रायव्हेटमध्ये उपलब्ध असतात, तर प्रायव्हेटमध्ये अपोलो असेल, फोर्टीज असेल, MGM असेल, रिलायन्स असेल, या हॉस्पिटलला आपण जे येणारे पेशंट आहेत त्याच्यामध्ये फ्री उपचार करण्याचं एक पत्र द्या की इतके इतके पर्सेंटेज, जसं फोर्टीजमध्ये आपण 800 लोकांचं करून घेतलेलं आहे, तसं काही पेशंट जर तुमच्याकडे चांगले होत नसतील किंवा काही काहींना प्रायव्हेटमध्ये करायचं असेल तर या प्रायव्हेट हॉस्पिटलला एक पत्र काढून आदेश द्या की असे काही तुमच्याकडे लोक गरीब आले किंवा काही ऑपरेशनासाठी तर ते फ्रीमध्ये त्यांना सवलत दिली पाहिजे आणि फ्रीमध्ये त्यांचं ऑपरेशन हे करून दिलं गेलं पाहिजे। कारण आज या रोगानंतर अनेक काळी बुरशी, पिवळी बुरशी असे वेगवेगळे रोग आता यायला लागले आहेत, त्याच्यानंतर तर पावसाळा सुरू झाला, डेंग्यू आहे, मलेरिया आहे, हे अशा हेल्थसाठी अनेक आजार आता निर्माण होणार आहेत, तर जास्तीत जास्त आपण काळजी कशी घेतली पाहिजे या विषयावरती चर्चा झाली। त्याचप्रमाणे आपलं जे ह्याचं जे 1 कोटी रुपये दिलेले आहेत ऑक्सिजन प्लांटसाठी तर ते कधीपर्यंत निर्माण होईल ते ह्या महिन्यामध्ये आता त्याचं टेंडर कॉपी निघेल। त्याचप्रमाणे वेस्ट जे किट आहे किंवा हॉस्पिटलचं जे वेस्ट आहे त्याच्या काही मशनी असतात तर वेस्ट चाळण्यासाठी तर त्या मशनीचं तुम्ही कधी वापर करणार, मी 5-6 महिन्यापासून त्यांना सांगितलं आहेत की त्या काही कंपन्या आहेत त्या स्वतः येतात करतात वगैरे, त्याच्यामुळे आपण समुद्रकिनारी जे वेस्ट टाकतो ते परत आता बघितलं त्या दिवशी वादळ आलं तर सगळा कचरा घाण परत आपल्याकडे ती रिटर्न आलेलं आहे, समुद्रामध्ये काही टाकलं चप्पल जरी टाकली तर ती रिटर्न येते, त्याचा एक विषय होता, अनेक विषय होते। त्याप्रमाणे गार्डनला आज आपल्याकडे अधिकारी नाही आहेत गार्डनमध्ये, पूर्वी कसं गार्डन अधिकारी उपायुक्त असायचे आणि त्यांच्या हाताखाली 7-8 लोकं असायची, पण आज गार्डनला अधिकारी नसल्यामुळे गार्डनमध्ये नेमकं काय चाललं आहे, कसं चाललं आहे, हे त्याचा कारोबार कसं चाललं आहे हे तर माहिती होत नाही, त्याच्यामुळे ताबडतोब एक उपायुक्ताची नेमणूक करून ज्यांना गार्डनची माहिती आहे, ज्यांना नवी मुंबई माहिती आहे, असा कुठला तरी एक अधिकारी घेऊन त्या अधिकाऱ्याची नेमणूक करून त्याच्या हाताखाली 7-8 मुलं देणं। आता माहिती आहे ॲग्रिकल्चरची मुलं ही अभ्यास करून बाहेर येतात, त्यांना नोकरी मिळत नाही, तर अशावेळी 7-8 मुलांना आपण इथे नोकरी देऊ शकतो आणि त्यांचा उदरनिर्वाह चालू शकतो आणि त्याच्यामुळे आज नव्या मुंबईमध्ये उद्यानाची जी परिस्थिती आहे ती अजून चांगल्यात चांगली कशी करता येईल या संदर्भामध्ये चर्चा झाली। त्याच्यानंतर वाशी सेक्टर 17 जो नाला आहे त्या नाल्यावरती झाकण टाकून सुशोभीकरण करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून अनेक नगरसेवकांची होती, पण ते काही होत नाही, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे केमिकल जे पाणी सोडतं त्याची दुर्गंधी इतकी आहे की आपण तिथे जरी उभं राहिलं तर आपण उभे राहू शकत नाही, तर ती दुर्गंधी जे पाणी ज्या कंपनीतून सांडपाणी येतं त्यांना पत्र काढणं, त्यांना सांगणं की फिल्टर करून वगैरे तुम्ही द्या आणि त्या एक नाल्याचं आणि लसीकरण, आता हे 20 कर्मचारी आहेत, पत्रकार आहेत, त्याच्यानंतर तुमचे वेगवेगळ्या सोसायट्या आहेत त्याच्याकडे माझ्याकडे लसीकरणाचे खूप पत्रं आलेली आहेत, आता जे कर्मचारी इथं 20 कर्मचारी इथं आहेत त्यांचं पत्र आहे, तर ते म्हणाले लवकरात लवकर आपण तिथे चालू करतो, पत्रकारांना आपण अपोलोमध्ये केलेलं आहे,
असं त्यांनी आज मला सांगितलं. त्याचप्रमाणे आमचे अनेक विषय होते, त्याच्यावर शौचालयाचे विषय. एक संस्था आहे FMC मार्केटमध्ये, ते पालिकेची जागा आहे, शौचालय बांधायला तयार आहे आणि ते लोकच सेवा करायला, सामाजिक सेवाभावी संस्था आहे. त्याचप्रमाणे तिथे FMC परवा मी गेली असताना लसीकरणच्या वेळी 2 शौचालय आपण तिथे निर्माण करतो आहे. त्याच्यामध्ये आज उद्याकडे आपण त्या बस तिथे पाठवून 1 शौचालयाचं काम सुरुवात करतो आहे, जेणेकरून जे घाण वगैरे आहे FMC मार्केटमध्ये ती घाणीचं बद्दल चर्चा झाली. जी भाजी मार्केट आहे त्या भाजी मार्केटचा एकदा त्यांना पत्र काढा, आता सोनी म्हणून आलेले आहेत परत, की एक पालिकेने पत्र काढावं की जसं तुमचा भाजीचा बिझनेस 10-11 संपला की ताबडतोब त्या मार्केटला स्वच्छता झाली पाहिजे, तिथे फवारणी झाली पाहिजे, तिथे पावडर DDT पावडर टाकली गेली पाहिजे. माशांचं साम्राज्य आहे तिथे, अनेक लोक, हजारो लोक भाजी नेण्यासाठी, फ्रूट नेण्यासाठी येतात. त्या स्वच्छतेबद्दल, FMC मार्केटच्या स्वच्छतेबद्दल चर्चा झाली आणि त्यांनी ते सांगितलं की मी सोनी साहेबांशी बोलून, मी पण सोनी साहेबांशी बोलणार आणि ते त्याबाबतीतसुद्धा, कारण आता येणाऱ्या पावसाळ्यामध्ये स्वच्छता राखणं हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून फार मोठी गोष्ट आहे आणि त्या सगळ्या आरोग्याच्या संबंधित असलेल्या प्रश्नांशी, निगडीत असलेल्या प्रश्नांशी आज चर्चा होती.